तर अविनाश याच्यानंतर रेगुलरचा सामना होणार आहे, लक्षात ठेवा. नावाली आणि त्याचबरोबर घेसर यांच्यामध्ये मॅच होईल. टीमचे कॅप्टन याच आपण बेलवली टीमचे कॅप्टन अनिकेत डोपरे आपण सुद्धा या ते पारितोषिक दिलं जाईल. चला सामना सुरू होता, ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी रोशन संत यांचा आवाज. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि बेलवली टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिल्या चेंडू ओवर द विकेट आहे, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, वाईड बॉल येतोय. ओवर द विकेट, फुल टॉस चेंडू आहे इनफील्डच्या वरून आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मास्टर पाच धावा धावफलकावरती आहेत, अप्रतिम सुरुवात केली आहे नेरूल 40+ टीमने. नवी मुंबईचा संघ आहे, यस आमचे आदर्श आमचे गुरुवर्य दशरथदादा पाटील नक्कीच यांच्या सासूरवाडीचा हा गाव संघ आहे, कारण की नेरूल म्हटलं तर दादांची सासूरवाडी आहे आणि सर्वच मेहुणे इन ऍक्शन मध्ये आहेत. यस सक्के मेहुणे देखील परिवार आमचा तिकडेच आहे, मामा आहे, जावई आहे आणि सासूरवाडी देखील तिकडचीच आहे. क्या बात आहे, यावी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, टॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अरे घे बक्षीस आहे, यस अनिकेत डोपरे यांच्याकडून जगदीश पाटीलसाठी 200 रुपये आलेले बघूया. आणि अनिकेत डोपरे धन्यवाद. येस नक्कीच धन्याची ओटी भरली. आणि हा संघाला बसेल पहिला हादरा, पहिला धक्का बघूया या ठिकाणी मिस्टर चंद्रकांत. मनोहरजी मुकादम साहेबांना विनंती असेल, डोपरे यांच्याकडून दामासाठी 200 रुपये बघा, धन्यवाद देतो अनिकेत डोपरे. अनिल डोपरे यांचे सुपुत्र, कारण अनिल डोपरे आमचे कट्टर समर्थक, कारण पहिल्यांदा मला नाईट मध्ये त्यांनी बनवलं. बघूया जे आमचे शांडीशेठ हिलाल ज्यांचे नाईट स्पर्धा होती त्यावेळी त्यांचे अनिल डोपरे अतिशय कट्टर समर्थ त्यांचे सुपुत्र, धन्यवाद देतो बघूया अनिकेत डोपरे. बघूया अतिशय क्रिकेट समर्थक आणि क्रिकेटचे चाहते. तर या ठिकाणी संघाला बसेल हा पहिला हादरा, पहिला धक्का. आणि हा पुन्हा चेंडू, येस आणि पंचांचा वाईटचा इशारा, स्वैर मारा दिशाहीन मारा एक धावेचा इशारा. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 1-6 मध्ये लॉस ऑफ 1 विकेट. येस रोशन सध्या तर थोडीशी नाजूक अवस्था आहे, काय म्हणाल? नक्कीच नक्कीच कमबॅक करावा लागेल. या वीज चांगला चेंडू आहे, परंतु लाईन खराब आहे. षटक क्रमांक 52 आणि नेरूळ असा. येस परेश भाई आमचे जे WPL चे ज्याने अतिशय भन्नाट आयोजन केले, कमकम 10-12 लाख रुपये त्यांनी संपवले असते प्रीमियर लीग. हा 5 दिवस आणि सलग 5 दिवस पवनचेकर चूल देखील पेटवली नाही. हा विचारत ना पवनचेकरांना सकाळी घराला लॉक, कारण सगळे तिकडे फक्त दात घासून जायचा, सगळे सोय तिकडे होती.
विचारावा म्हणजे वाल्यांना WPL मला परेश भाईचं आयोजन पर मला पण तिथं होतं कॉल पण तुम्हाला आयत्यावर सांगितलं योगेश मडवीने तिथं चूक केली पुढल्या वर्षी यस नेक्स्ट इयर तर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदक संघाची धाव संख्या या ठिकाणी 8 डावा माझ्या समवेत अतिशय बुलंद आवाज आणि अतिशय चांगले व्यक्तिमत्व आमचे रोशन संते आणि मात्र आता गोलंदाजांना पूरक अशी खेळपट्टी आहे यस थोडा मसा वातावरण जरा नरम झाले त्याच्या मुलं कमीत कमी 40 ते 45 धावा देखील तुम्हाला डिफेंड होतील कारण फक्त 4 षटकांचा सामना आहे तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला माझ्या समवेत आमचे वामजीचे समर्थक कारण परेशभाई पाटील शिवसेनेचा बुलंद आवाज त्यांचा हा संघ आहे तर षटक क्रमांक पहिलं संपुष्ट संघाची धाव संख्या 9 for 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट नेरूळ 40+ आणि वामनजे 40+ बलंगडच्या कुशीत बसलेले गाव कारण जगदीश पाटील ज्यावेळी तुम्ही गोधडीमध्ये मुत होता तेव्हा त्याचं नाव आहे ते श्री मलंग स्पर्धा त्यांना विचारा त्यांना 45 वर्षे आली तुमचं वय किती आहे सांगा मग तुम्ही आता असं म्हटलं तर पुरुषाचा भागार आणि बाईचं वय कधीही विचारू नये तेव्हा हसायला लागले तिकडं बॉलिंग मार्गवर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरा झटक प्रगतीपदावर WPL यस वावंजे प्रीमियर लीग धाव संख्या आहे 1 by 9 यस यस सर्व आमचे अरुण गोरपेकर नाही नाही ते करेक्टर समर्थ आहे बघूया अरुण गोरपेकर तर त्यांचं बघूया भानुदास वल्लभकर यांचं आगमन झालं बघा या ठिकाणी पुन्हा आपल्याला विनंती करतो वामजेचे कट्टर समर्थक यस सगळे शेजारी पाजरले आहेत पुन्हा एकदा 2 धाव मिळतील चांगलं रनिंग मिळतील चांगला तालमेल आणि संघाचे धाव संख्या मुसंडी मारली आणि 11 for 11 नक्कीच खूप चांगली सुरुवात केली नेहरूल टीमने ज्याप्रमाणे दादांनी उल्लेख केला की 40 ते 45 धावा देखील एक फायटिंग टोटल असू शकते आणि त्याच अनुषंगाने सुरुवात केली नेहरूल संघाने यस अनेक ढोपरे यांनी आमच्या कलेची ज्यांनी कदर केलीत कारण असे कोणी का जे कलाकार पाहिजे नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत अनिकेत ढोपरी त्यांचे पिताश्री तर त्यांच्यापेक्षा दानशूर यस अनिकेत ढोपरी कारण ज्यांनी कुणल्या आणि त्यांना कलाकार जे बरोबर जाण धाव संख्या आहे 13 पुण्यामध्ये एक जबरदस्त स्पर्धा झाली होती बघूया मागेच म्हणते जगदीश पाटील होते लाईव्ह लॉर्ड्सला रामचंद्र सोमदे बरेच तिथे आले होते बघूया काही कॉमेंटेटर न बोलता देखील आले होते त्यांना माहिती आहे इथं सगळं आहे सारी सोयपाणी बरं की नाही हा आणि क्रिकेटला धर्म नाही सगळं मानणार आहे त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे रोजचा खाडा नाही पाहिजे याकडे संघाची धाव संख्या नेहरूळ 40+ तर टॉस जिंकला म्हणतोय वामनजे आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण तर वामनजेचे आमचे सन्माननीय निलेश पाटील यांचं आगमन पुन्हा या स्पर्धेमध्ये बॉस बिग बॉस नाही ना त्याच नाही बॉस बोलून असत पुन्हा 2 धाव मिळतील हे चांगलं रनिंग मिळतील पण त्यांची रनिंग बिटवीन नक्की जबरदस्त आहे जिथं 1 धाव तिथं 2 धावा नुसते फटके मारून फायदा नाही बाबूसा क्या शॉट आता शॉट कुठला आहे तिथे बाबूशाला विचारा शॉट षटकार आहे की चौकार आहे बाबू नशीब बाबू एकच आहे बाबू सहा नाही तर त्या बाबूशा नाही बाबू सहा नाव आहे त्याचं अरे मी काय म्हणतो बाबूशाचं मात्र नेटवर्क मोदीपेक्षा भारी आहे सर्व साला ग्रामीण भाग त्यांना माहिती म्हणून म्हणतो एअरटेलचं नका नेट टाकू नको जिओचं टाकू नका होडाबंद टाकू फक्त बाबूशाचं नेट टाका 24 तास रेंजमध्ये टॉयलेटला बसला तरी रेंज यस
फक्त बाबूशाचं नेट टाका तुम्ही। ये चेंडूला शॉर्ट फाइन लागला पुन्हा दा, ये चोटी चिकी सिंगल संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवली या ठिकाणी 18 वर चांगली धाव संख्या। ये दुसरं षटक प्रगती पदावर बघूया आणि वन बॉल टू गो। तसं रोशन संदेश स्कोर चांगला आहे, 9 धावांचा आस्किंग रन म्हणजे वाईट नाही बघूया, कारण नंतर डिफेंड करताना प्रॉब्लेम होतो, कारण ये जी खेळपट्टी आहे बघूया गोलंदाजांना पूरक अशी पोषक खेळपट्टी आहे। तर अनिकेत ढोपरे यांना धन्यवाद देतो बघूया, अनिल ढोपरे यांचे सुपुत्र। यस, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू आणि षटक क्रमांक दुसरा संपुष्टात आणि दोन षटकामध्ये नेरुल संघाची धाव संख्या 18 फॉर द लॉस ऑफ वन विकेट, म्हणजे प्रति षटकामागे 9 धावांचं इक्वेशन। काय आहे तुम्ही आहे सुपामध्ये, आम्ही आहोत जात्यामध्ये। बॉलिंग मार्ग तयार, धावसंख्या आहे 24 धावा धावफलकावरती, चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या बघूया, कमीत कमी 50 एक धावा। यस, काय काय गेले तुम्हाला माहीत, सर बॉलचं तुमच्या कसं लक्ष मला समजत नाही, दुसरं का नाही विचारत ते बघा, दाय बघितलं। सरे नशीब ती बाई नाही, नाही तर मार कायचे बळी। प्रकाश पाटील
यस कनेक्ट स्ट्रोक हा दमदार स्ट्रोक है, नेत्रदीपक टाइमिंग अतिशय क्लास फटका, ये दर्जेदार स्ट्रोक है मना रोचन जनते, एक दर्जेदार स्ट्रोक्स नक्की क्रिकेट मधला सेफ फटका आहे। यस लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ च्या मधला चौकार येतोय आणि फिटनेस खूप चांगला आहे ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट करतात। निरोल 45 हीच खासियत आहे बघा, जिथे एक धाव तिथे दोन धावा, ज्या छोट्या सिंगल फार महत्त्वाचे असतात, नुसते मोठे स्ट्रोक म्हणून फायदा नाही, एका षटकात जरी 10 धावले भरपूर झाले, एक तो व्हाईट असतो, नो बॉल असतो, बीमर असतो। आणि हा राईट आर्म येस आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा येच लागली बघूया, आणि हा संघाला बसेल दुसरा। येस परेश भाई, अरे दादा काय काय ते ज्या ना परेश भाई ना का तुम्ही त्यांचं बघता खाणार, हे असं आहे। प्रकाश पाटील आता म्हणतो बॉल कर बॉल कर, मलायचे किती संघाची धाव संख्या, पुन्हा आता नवीन फलंदाज संघाची धाव संख्या 28 आणि आमचे सुशील पाटील एक विस्फोटक फलंदाज, धावांचं मशीन यंत्र रसायन मिसाईल धावांचा आगडोम। सरळ मारून दे इथं म्हणते घरी काय मारणार मग। ओ यस बिग हिट, देखो ये देख बांबूचा फटका, ये है ताकत, इसे को कहते टॅलेंट टेम्परामेंट। हर्षर मडी कुठे गेला आमचा, इकडे आ जाओ। नंतर बरं रोशन पा, सासुरवाडीच्या टीमने षटकार मारला आणि दसरथदा उभे राहिले। यस नाते गोती जपायला पाहिजे का नको। तर संघाचा टोटल स्कोर म्हणते 34, या चांगली धावसंख्या, कमाल धावसंख्या म्हणते, तिसरं षटक अजून प्रगती पदावर आहे, तिसरं चांगली धावसंख्या बघूया। या ठिकाणी सुशील पाडे यांचा आले आले एक दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह, नेत्रदीपक टायमिंग, संघाची धावसंख्या 34 अजून 12 चेंडू बाकी आहे, एक शेवटचं षटक प्रगती पदावर आहे। कुमारी जिनल संदीप गोंदली यांच्याकडून विकेट अट्रिक साठी 1100 रुपये आणि प्रत्येक विकेट साठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे। वावनजे टीम साठी ही सुवर्ण संधी आहे, कुमारी जिनल संदीप गोंदली यांच्याकडून हे पारितोषिक आहे। धावसंख्या आहे 34 धावा, खूप चांगली बॅटिंग केली नेरूल 40+ या टीमने, शेवटचा झटक बाकी आहे, षटका तर 10-1 बांध 12 धावा आले तर नक्की स्कोर चांगला होईल, शेवटी हा सामना नक्की रंगतदार होईल, कारण वावनजे संघ हा देखील काही। तर नागेश तिवारी यांना विनंती अशी, कृपया स्टेजवर या प्लीज। येस घे सर नागेशजी तिवारी। येस नावाली टीमचे कॅप्टन आणि घेसर संघ संघाने टॉस साठी या त्वरित इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। या पुढील सामना आहे रेग्युलरचा सामना असेल, भरतजी भोईर घेसर गावचे समाजसेवक आहेत, त्यांचं देखील आगमन झालंय आणि विनंती असेल साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ होत आहे, गोलंदाज या अंतिम षटकामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील हे शेवटचं अंतिम षटक प्रवीण पाटील। येस प्रवीण पाटील जे हंपारींचं मध्ये गंगामध्ये आणि संघाच्या वतीने अंतिम आखेचं निर्वांत षटक, धावसंख्या 34, वावनजे संघाचा शेवटचा गोलंदाज। ओ येस पहिला चेंडू, पुन्हा येस स्ट्राईक रोटेट केली आणि जे स्ट्राईक पाहिजे होती सुशील पाटील यांना ते स्ट्राईक रोटेट करून बघूया, कारण विस्फोटक फलंदा आले आले एक षटकार मारला, संघाचा टोटल स्कोर 34।
34 आणि नवीन फलंदाज जाईल या ठिकाणी कुंदन पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स हाय बॉल्स टू गो पाटील आणि सुरेख झेल टिपलाय फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय धक्का बसतो या संघाला आणि संघाची धाव संख्या 34 वर आणि अतिशय प्रवीण यांची अतिशय दमदार गोलंदाजी हो बॉल्स टू गो मिस्टर प्रवीण पाटील वामाजी संघाचा शेवटचा गोलंदाज आणि नवीन फलंदाज जाईल या ठिकाणी महादेव म्हात्रे आणि 3 षटकात अतिशय चांगली सुरुवात केली होती आणि शिल्पी चे मालक आणि आदरणीय परशुराम गायकर यांच्याकडून किती 500 रुपये हॅट्रिक अजून जरी विकेट घेतली तर यस मिठो प्रवीण पाटील परशुराम गायकरांचे 500 रुपये मिळतील आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक बघूया किती धावा मिळतील तर 2 धाव्याचा बेनिफिट आणि संघाची धाव संख्या झाली 36 अजून 3 चेंडू बाकी आहेत आणि 40 ते 45 धावा तसं का वाईट स्कोर नाही बघूया या ठिकाणी आणि हा चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप बघूया ओ येस अप्रतिम डिलिव्हरी अतिशय चांगला चेंडू आणि फलंदाज बाद होईल या षटकात तब्बल 3 विकेट आले आणि 500 रुपये लावले होते ना रनआउट असू द्या काय ते काय तुम्हाला कमाल आहे ते कशाला लावायचे झक मारायला लावायचे सरळ मनाने बोला आणि 100-200 दिवस नाही आता छक्के लोक पण घेत नाही 200 द्या नाही तर म्हणजे वरती करतो आता वरती काय करतो सिग्नलवर जाऊन बघा चला 100 टीन पण येत नाही र बिअरचा नवीन फलंदाज लावायचे सरळ म्हणून लावायचे आणि म्हणतो धाब्याचे मालक अरे तसं नसतंय बाबा ते लावायचे असतात ते आता काय आणि की ढोपरीने कशाला दिले आम्हाला 200 रुपये त्यांना काय फायदा आहे का त्याला फायदा सांगा मला काय ना खेळलंच बिचारे ना काय ना क्रिकेट बघत आहे हे लाईव्ह नसते तुम्हाला सांगितलं असतं काम काय मी डिलिव्हरी लेफ्ट इन बोन ओनली 1 लेफ्ट लेफ्ट 2 बॉल्स टू गो आणि हा चौकार की बघूया आणि हा यस आणि फलंदाज बाद झाला 3 पूर्ण झाल्या लास्ट डिलिव्हरी
यस एक चेंडू शिल्लक आहे आणि संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 40 यस चांगली धाव संख्या लास्ट डिलिव्हरी लेफ्ट धाव संख्या 40 आणि शेवटचा लास्ट चेंडू अंतिम आख्याचा शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू बघूया दिलीप पाडेल जादे बघूया खेळण्यासाठी तर या ठिकाणी गेसर संघाचा कॅप्टन आणि नावाळे संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचा कॅप्टन या बघूया रेग्युलर मधला सामना द मॅच विल बी 4 ओवर्स लिमिटेड ओनली दोन्ही संघाचे कॅप्टन आणि या बॉलवर विकेट घेतली आणि हा या चौका झाला की बघूया आणि पुन्हा एकदा 3 धावा म्हणते यस चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाचा टोटल स्कोर 43 आणि 44 म्हणजे 11 प्रतिषटक 11 धावांचं इक्वेशन चांगला स्कोर आहे बघूया ठिकाणी निर्मूल संघाचा शेवटी क्रिकेट आहे वावंजे संघ देखील बलाढ्य आहे ताकदवर आहे या ठिकाणी आता बॅटिंग लावा तुम्ही हो लावा बॅटिंगला परशुराम तर 500 होत नाही आकडे तर पाय पाहता 500 होते काही लिहून ठेवले कारण का टेम्पो भरून आणले काय ते भाजीपाला कसं आहे घेऊन येतात टेम्पो मध्ये याचा स्वागत त्याचा स्वागत यस वैभव ठक्कर कशाला स्पर्धेचा फायदा तर या ठिकाणी आमचे काना साळुंके या ज्येष्ठ समालोचक 14 गावचे दादा तू तेव्हा गोधडीमध्ये मुतता तेव्हा कॉमेंट करत होता आता गप बस इथं तर या ठिकाणी आमचे रोशन संते टॉस झाल्यानंतर बघूया त्यांना सन्मानित करणे बघूया बिचारे अतिशय दमदार आवाज खास करून टिटवाला मांडा गुरवली रायते असे अनेक ज्यांचे बालेकिल्ले आहेत त्याला मला वाटलं आईस्क्रीम म्हणले बघा बॉक्स असं आईस्क्रीम सारखा आहे यस घेसर वन दे टॉस व्हॉट इज द डिसिजन ऑफ घेसर काना सालू की काय निर्णय आहे ते सांगतात म्हणजे पहिली पोरगी बघण्यानंतर बापाला विचारणार आईला विचारणार पर पसंत आहे का नाही हा ते असं आहे ते बाबा यस ऍक्सिडो फील्ड फर्स्ट घेसर वन दी टॉस नावाली संघाने बॅटिंग करायची बघूया आणि या ठिकाणी 44 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नक्कीच सामना रंगतदार होईल वामाजी संघाचे बरेच समर्थक तर या ठिकाणी तर आमचे सन्माननीय शंकरजी पाटील यांच्या शुभ हस्ते बघूया दिवसभरात ज्यांनी अतिशय चांगलं उत्तम दर्जाचं समालोचन केलं आमचे रोशन संते कुमारदास समालोचन त्याला या ठिकाणी या स्पर्धे माध्यमातून शाल पुष्पगुच्छाने स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं याने विनंती करते बघूया रोशन संत धन्यवाद देतो बघूया आपण आलात आणि अतिशय चांगल्या दर्जाचं उत्तम प्रतीचं समालोचन आम्हाला ऐकवलं आता फक्त शेवटचा एक हात मारा बस इथं हर्षर म्हणजे काय बेचे नाही
दहा मिनिटा पड़ा बाजार थैंक यू सो मच दादा नक्की अप्रतिम सामना अपन पहतो कारण की 44 धावांचं लक्ष्य आहे नेरुल संघाने पाहिलं गेलं तर 43 धावा बनवलेले आहेत आणि 44 धावांचं लक्ष्य ठेवलंय 11.00 जे सरासरी प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी वावंजे 40+ या टीमला आणि वावंजे या टीमकडून सलामीचे फलंदाज आपण बघू शकाल दशरथ वलपकर आणि प्रवीण पाटील ही जोडी आणि गोलंदाजी मार्क वरती सज्जतो गोलंदाज नीलकंठ मात्रे दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा असतील या सामन्यासाठी आपण पाहू शकाल नीलकंठ गोलंदाजी मार्क वरती सज्जतो आणि स्ट्राइकिंगला फलंदाज दशरथ वलपकर यावी सुरेख फटका स्टैंड एंड डिलीवर स्टैंड एंड डिस्पैच क्रिकेट मधला सेफ फटका क्रिकेट मधला देखना फटका लॉन्ग अप आणि लॉन्ग ऑनच्या मधून वन बाउंस ओवर द लाइन चौकार थैंक यू सो मच चार धावा धावपळका वरती चौकाराने श्री गणेश करतोय फलंदाज दशरथ ओवर द विकेट गतीमध्ये परिवर्तन लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचे शर वाईट बॉल चा येतोय धावसंख्या 5 धावा धावपळका वरती आहेत तर जितेश ठक्कर यांच्याकडून आमच्यासाठी समालोचनासाठी 500 रुपये बघूया यांनी धन्यवाद जितेश ठक्कर असे 4-5 यायला पाहिजे म्हणजे कसं बरं वाटतं जरा या विसुरेचा अगेन दॅट इज द वाईट डिलिव्हरी येस आणि संघाचा टोटल स्कोर 6 जरा आवाज द्या डीजेवाले काय इथं काय पोलिसांची मर्यादा नाही बिनबस अशी दमदार दशरथ वलपकर यांनी पहिले चेंडू ठोकलेला चौकार आणि नीलकंठ मात्रे तयार बॉलिंग मार्क संघाचा पहिलाच मीडियम पेसर एकेकालचा हा जबरदस्त गोलंदाज राईट आर्म राहून दे फिकेर पुन्हा येत चांगला चेंडू कम बॅक करते गोलंदाज आणि असेल डॉटबॉल निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या प्रति षटकामाग 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी म्हणजे मॅच नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार बघूया कारण की पाहिलं गेलं तर खूप चांगली टोटल बनवली आहे नेरुल 40+ या टीमने यावी सुख करतायत आणि सुरेख जेल टिपलाय शॉर्ट फाईन लेगला आणि जो मेन वाघाची शिकारी आहे दशरथ वलपकर बॅक टू द पॅवेलियन आणि वावंजे संघाला बसले हा जबरदस्त धक्का 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट डीजे गोट्या पाहिजे होता इथं आणि संघाला बसेल हा पहिला हदरा येस नेरुल संघाची जबरदस्त सुरुवात दशरथ वल्लभकर बॅक टू द पॅवेलियन वन डाऊन द फलंदाज 1100 रुपये 1-1 नक्कीच कुमारी जिनल संदीप गोंदली यांच्याकडून सुवर्ण संधी आहे जर वावंजे संघाने हा सामना जिंकला तर रोख रक्कम 1100 रुपयांचं पारितोषिक धाब्याचे मालक हाउ मच ते 1100 ने 500
यावी सुरेख फटका है आणि चेंडू जाईल वन बाउंस ऑफ द लाइन चौकार आणि सांगा दा टोटल स्कोर या ठिकाणी 10 वर म्हणजे 11 चं टार्गेट आवश्यक 11 चं म्हणजे मॅच यस जबरदस्त सामना कट टू कट मॅच आणि सक्के बंदू किती बॉल आहेत अजून टू बॉल्स टू गो कर वावंजे वाले सगळे देव पाण्यात टाकून बसलेत हा परेश भाईना विचारा खर सामना महत्वाचा आहे बघूया ओ येस पुन्हा एकदा क्लास फटका बघूया आणि फलंदाज बघूया या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू होता अप्रतिम डिलिव्हरी आणि पंकज पाटील बॅक टू द पॅवेलियन आणि नीलकंठ म्हात्रे यांचे झाले दोन फेकेर आणि नवीन फलंदाज वावंजेकर परत देव बाहेर काढले टाकून ठेवा जरा अजून पाणी टाका जरा नवीन फलंदाज प्रल्हाद गोंधळी नको नको राहू दे तू पहिला झोपजा म्हणजे बाबडी होणार नाही हे काय ह्या काळं मांजर पाक्षे अजून आणणार मा अजून कडक होईल ओ यस क्लास डिलिव्हरी जबरदस्त अप्रम चेंडू आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात काय गोलंदाजी जर पहिला षटकाचा आपवास सोडला तर नक्कीच गोलंदाजी अप्रम देऊन गेले होते आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी 10 वर आणि धावांची गरज आहे 34 हा सामना जिंकण्यासाठी 52 40+ या टीमला सामना हाय व्होल्टेज मुकाबला गेसर संघाने जिंकले नाणेबेक पहिल्यांदा छत्रशंकर देव या ठिकाणी नावाली विरुद्ध गेसर असा सामना होईल रेग्युलर मधला त्याच्यानंतर जो मॅच आहे का मग टमरेलची पण व्यवस्था इथंच करा ते पण विधे करून जातो बरोबर की नाही बॉलिंग मार्ग तयार मिस्टर केटी ओ येस अप्रतिम डिलिव्हरी आणि चिकी सिंगल येस आणि बंदांचा 1+1 टोटल 2 धाव मिळतील संघाची धावसंख्या 12 वर 2 बाद 12 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स वावंजे आणि नेरूळ असा हा विद्यमान सामना 40+ मधील एक घमासान धुमशान दोन्ही संघ आमने सामने काटे की टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला मिस्टर केटी तयार संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर पहिला चेंडू हा वाईट आणि फक्त एक धाव मध्ये 119 संघाचा संघाची धाव संख्या 13 वर दोन बाद 13 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 44 धावांचा मार्क करताना बघूया या ठिकाणी
वावंजे मलंग स्पोर्ट्स ग्रुप। ओ यस ड्रॉप इट, बैकफुटला गेला था, पंच खेला था बघा, मिस टाइम स्ट्रोक होता परंतु ड्रॉप झाले बघा। शेवटी क्रिकेट है, काय होऊ शकतो, संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 14 वर, दोन बाद 14। मिस्टर केटी तैयार, अतिशय चांगला चेंडू अप्रतिम, केटी दमदार गोलंदाजी। तो एक धावेदा बेनेबेड, एक संघाजी धाव संख्या 15 वर 15, अतिशय चांगले गुण। पहले षटक जो अपवास सोडला नंतर मात्र कम बैक करताना केटी, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, एक बैकवर्ड गली, कैलास ठाकुर, तो चांगला रनिंग मेन्यू घे, चांगल तालमेल, चांगल कॉलिंग, दोन धाव मिलते संघाचा टोटल स्कोर 17। दोन बाद 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। वे विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम नेरुल 40 सह विद्यमान सामना, एक जबरदस्त सामना, हाई वोल्टेज मुकाबला, दोन डोक्यामध्ये घमासान, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, ताकतवर बलाढ्य अव्वल दिग्गज संघ। पुन्हा बघता एक धाव मिळते या संघाची, अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी कैलास ठाकूर, आणि राहिलेले उर्वरित चेंडू दोन षटकामध्ये अजून बाकी आहेत, ओनली 1 बॉल टू गो इन द सेकंड ओवर। धाव संख्या 18 वर, पहिल्या षटकात 10 धावा, दुसरं षटक 8 धावांचा, बघूया चांगली गोलंदाजी कम बॅक करून दिली नेरुल संघाला। आणि हा उलटा चेंडू पुन्हा दा, यस अरे हा मिळते 4 धावा, अतिशय चांगला फटका फुलटा चेंडूचा, उचलला पुरेपूर फायदा आणि ठेवून ठेवला, आणि 4 धावा मिळतील संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 22, म्हणजे 11 धावांचा आवश्यक, 11 2 22 आणि राहिलेल्या 12 मध्ये 22। बारा चेंडू आणि 22 धावांची गरज, 12 बॉल्स टू गो, रिक्वायर 23 रन्स। अतिशय जबरदस्त सामना, हाय वोल्टेज मुकाबला, रंगदार सामना, उत्कंठा वधक, रोमांचक, नाट्यमय, चित्तथरारक सामना। 12 मध्ये 22, 12 बॉल्स टू गो, नीडेड 22 रन्स। अटीतटीचा सामना, नाट्यमय सामना, उत्कंठा वर्धक आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरा षटक घेऊन गोलंदाज। अनंत मडवी इज द न्यू मैन, न्यू कैंडिडेट्स। 12 मध्ये 22, पहिल्या षटका धावाले 10, दुसरं षटक 12 धावांचं कैलास ठाकूर यांचं। यस अतिशय चांगला चेंडू अप्रतिम, डिलिव्हरी आउटसाइड द अपस्टम्प, डॉट बॉल निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या 11 मध्ये 22, रिमेनिंग बॉल 11, रिक्वायर्ड 22 रन्स। जबरदस्त क्लायमॅक्स, जबरदस्त ट्विस्ट, रंजकता,
रोमांचकता। अनंत मड़वी तैयार बॉलिंग मार्क वर। यस पुनः एकदा डॉट बॉल। यस जबरदस्त गोलंदाजी काय कमबॅक करून दिला नेहरू 40 प्लसला। सलग दुसरा चेंडू निर्धाव आणि उर्वरित चेंडू 10 आणि धावा पाहिजे 22 म्हणजे 2.20 असा अस्किंग रन रेट। इक्वेशन समीकरण टार्गेट आवक सरासरी 10 मध्ये 22 10 बॉल्स टू गो नीडेड 22 रन्स। अनंत मडवी यांची दमदार गोलंदाजी जबरदस्त प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स। दशरथ वल्लभकर जर बाद झाला असता नक्कीच चांगली सुरुवात केली दशरथ वल्लभकर यांनी। ओ अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा आणि मिळेल फक्त एक धाव। काय गोलंदाजी केली बघूया आणि फलंदाज बाद मात्र या ठिकाणी। यस जोरदार अपील केलं होतं आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आणि हा झेल बाद आल्या बघूया। आणि चौघांची धाव संख्या फक्त आणि राहिले चेंडू 9 22।
अंतिमाकेच निर्वाणीचं झटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हनामारीचं झटक सहा मध्ये 19 बॉल टू गो रिक्वायर्ड 19 रन्स कंपल्सरी आणि नेरूळ संघाचा शेवटचा गोलंदाज तर विनीत घरत यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे नीलकंठ मात्रेसाठी या झेलसाठी हे पारितोषिक आहे 1000 रुपयांचं सुरेख झेल टिपला कॅच ऑफ द टूर्नामेंट ये जगदीश भाडी स्थापना तुम्ही केली उत्तर पूजा आम्ही करणार यस मकर आम्ही साफ करणार शेवटचा गोलंदाज नितिन पाटील यस सहा मध्ये 19 धावांची गरज संपूर्णपणे कब्जा नेरूळ 40+ संघाचा जबरदस्त वर्चस्व हुकूमत दहशत जरब 6 बॉल टू गो रिक्वायर्ड 19 रन्स काय मॅच झाली बघूया असं वाटलं होतं की दोन षटकामध्ये 22 होत्या नंतर मात्र अनंत मडवी यांनी कमालीचा मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला संपूर्णपणे बॅकआउटवर नेला संघ उतरणीला चला नितिन पाटील सहा मध्ये 19 द सामना जिंकतोय आमचे धनाजी पाटील यांच्याकडून 1101 रुपये 1120 मगाशी 1180 रुपये अजून फलका मारला सुटा आमच्याकडे आहेत द्या मग आणा 500 नोट का बरोबर की नाही आणि हा फुलटा चेंडू यस ओ आणि खराब फिल्डिंग तर मिळतील 2 धावा उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे 17 17 धावांची गरज धनाजी शेठ हे तुम्ही स्पॉन्सर पुरस्कृत केले का पाच मध्ये 17 ओ यस क्लास डिलिव्हरी पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू अप्रतिम मारा जबरदस्त बॉलिंग अटॅक जबरदस्त प्रदर्शन 4 मध्ये 17 धावांचे म्हणजे चौकार चौकार पाहिजे जरी 4 झाले तरी पोचत नाही तरी एक धाव कमी पडतेच चला 1100 रुपये काढा बाबा अच्छा अच्छा चला हा लॉफ्ट हिट काय फटका जबरदस्त टायमिंग तीन मध्ये राहिले 11 आता कमबॅक कर दे वावंजेवाले बघा उठले लगेच जन टाकली ती मान 3 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 11 रन्स कारण वावंजे देखील आमचे घरचे संबंध आहेत बघूया थ्री बॉल्स टू गो नेडेल 11 रन्स षटकाराने मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो वावंजे संघ बघूया शेवटी क्रिकेट आहे नितिन पाटील पुन्हा एकदा या चौथ्यांदा ज्याने 2 चेंडू अफलातून फेकले होते आणि हा नॉन स्ट्रायकला फलंदाज 2 धाव मिळतील या चांगलं रनिंग मिळेल वेगळे चांगलं कॉलिंग आणि उर्वरित चेंडू 2 आणि धावा पाहिजे 9 2 चेंडू 9 धावा बघूया
कारण मडवी यांनी जबरदस्त आनंद मडवी यांनी जबरदस्त कमबॅक करून दिला बघा. फक्त 3 धावा देऊन प्रतिस्पर्धी संघाला टोटली बघूया. शेवटी अजूनही चान्स आहे, शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. यस कुठलाही टू मस्ट गो, 9 रन्स निडेड. ओ यस क्लास डिलिव्हरी आणि शेवटच्या चेंडूवर फक्त जरी मारायला दिले तरी फरक नाही. आणि कोणी आतमध्ये जाऊ नका प्लीज, कारण या स्पर्धेचा नियम आहे, पेनल्टी आहे 5 धावांची. ही नेक्स्ट मॅच तुम्हाला भोगावी लागेल. आता वावंजाऱ्यांना फरक पडत नाही. शेवटचा बॉल आहे बघूया. आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 9 धावांची गरज, पण 9 धावा झाल्यात रेकॉर्ड आहे बघूया. बंटी ठाकूरने 9 दिल्या होत्या, आज कामोट्याच्या मैदानात दिल्या होत्या, असे चमत्कार होतात. आणि नेरोल इज द विनर. आणि वावंजे संघाचा उठवला बाजार, जा आता जालिम भक्ताकडं. तर परेश भाई यांना धन्यवाद देतो बघूया, वावंजे वाल्यांना धन्यवाद बघा. तर सेकंड करा प्लीज, दोन्ही संघाचे समर्थन करा. वावंजे वाले हा देखील आमचे नातेवाईक आहेत. आणि तुमचे 1100 रुपये 100 राहते. आता असं कसं काय तुम्ही करताय मग? आणि या ठिकाणी आमचे धनाजी शेठ पाटील भालेगावचे हे जबरदस्त दानवे 500 रुपयाचं समालोचन कक्षासाठी आलेलं बघूया. धन्यवाद देतो, मंडळ आहे आभारी आहे बघूया. आणि आमचे उपचेअरमन आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नितीन पाटील, मॅन ऑफ द मॅच. आणि आपले धनाजी शेठ आपण वरती या, तुमच्या शुभ असतील.